जेसीआयच्या अकोट एंजल सिटी संस्थेच्या वतीने शनिवार दिनांक 23 जानेवारी 2016 अकोटच्या जलाराम मंदिर सभागृहात सण सखींचा हळदी कुंकवाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यात विधवा परित्यक्त्या महिलांना स्वामिनी मानून त्यांना सर्वसामान्य महिलांप्रमाणे वाण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। या महिलांना हळदी कुंकू तिळगुळ तुळसकुंडी देण्यात आली। या कार्यक्रमात उखाणी स्पर्धा देखील रंगली। महिलांसाठी मनोरंजनात्मक गेम शोचे आयोजन करण्यात आले होते। तसेच जिल्हा परिषद हायस्कूलची इयत्ता 5वीची विद्यार्थिनी कुमारी पूजा वोदडेला दत्तक घेऊन तिच्या शिक्षणाचा भार उचलण्याचे पुण्य कार्य अकोट एंजल सिटीच्या अध्यक्षा रूपाली देशमुख व त्यांच्या चमूने केले। या कार्यक्रमामागील भूमिका रूपाली देशमुख यांनी समजावून सांगितली। जेव्हा हळदी कुंकू येतं तेव्हा मात्र आपण तिला चालत खेळून खायला सुद्धा इथे बोलवत नाही, तर असं का? हे असं व्हायला नको, कारण समाजामध्ये जर आपण प्रत्येक ठिकाणी त्यांना जर महत्वाचं स्थान देतो तर तेवढंच त्यांचा हक्क आहे की त्या तिळगुळ सुद्धा खायला आपल्याकडे आला पाहिजे। म्हणून यावर्षी आम्ही जेसीआय एंजल सिटीने असं ठरवलं आहे की ज्या स्वामींनी आहेत खरंच त्यांनी खूप स्ट्रगल केलेलं आहे, तर त्यांचं फूल नाही तर फुलाची पाकडी याप्रमाणे आम्ही त्यांचा सत्कार करायचा। या कार्यक्रमात ज्येष्ठ मंजिरीताई देशपांडे म्हणाल्या, या कार्यक्रमात सूर्योदय परिवाराच्या श्रीमती जिजाबाई देशमुख यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचा शेवट एंजल सिटीच्या पदाधिकारी वृंदाताई मंगळे यांच्या रंगलेल्या उखाण्याने झाला। आई वडिलांची किंवा सासू सासऱ्याची सेवा करणं हे काही नाही नमस्कार, जशी एंजल सिटीनं रामदास पाटलांचं नाव घेतली स्वामींचा केला सत्कार, स्वामींचा केला आज सत्कार।